केंद्रीय गृहमंत्रालयानं आज एक व्यक्ती आणि दोन संघटनांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेशी संबंधित हरविंदर सिंह संधूला दहशतवादी म्हणून आज घोषित करण्यात आलं केंद्र सरकारनं अवैध कारवाया कायद्याच्या तरतुदीअंतर्गत खलिस्तान टायगर फोर्स आणि जम्मू आणि काश्मीर गजनवी फोर्स या दोन संघटनांना देखील दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं